नमस्कार. या जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे. नाविन्य हा या जगाचा प्राण आहे. जुन्याला आपण जुनं पुराणं म्हणतो, पण आकाश युगानुयुगे तेच आहे, पण त्यावरचे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतक तोच आहे, पण त्यावरची प्रत्येक लाट नवीन आहे. झाड हेही वर्षानुवर्ष तेच आहे, पण त्यावरची पालवी नवीन आहे. जुन्या आणि नव्याचा हा सुरेल संगम आहे. म्हणूनच मागील वर्षाला बाय बाय करून आपण या नवीन वर्षात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या 2015 आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सखी सह्याद्री व दूरदर्शनतर्फे हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षातही आम्ही तुमच्यासाठी अनेक नवीन नवीन मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन आलोय, आणि तुमचा आमच्यावरील लोभ असाच राहावा हीच इच्छा. खास लोकांच्या आग्रहाखातर आम्ही पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांकाद्वारे तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता आणि कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आम्हाला प्रश्न विचारून. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 2490808050, 2490808050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड लावायला विसरू नका. खरं तर आपल्या नवीन वर्षात आपण आमंत्रित केलंय माननीय श्री विक्रमजी गोखले यांना. त्यांच्याशी आपण विविध विषयांवर गप्पा तर मारणारच आहोत, पण तत्पूर्वी मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्री मुकेशजी शर्मा हे आपल्याशी संवाद साधू इच्छितात. बघूया ते काय म्हणतात. बरसों पहले जब आपके घर में रोशनी नहीं थी तो एक ही चिराग जलता था, वो था दूरदर्शन. धीरे धीरे बड़े बड़े चैनल आए, नई रोशनी लेकर के आए, उन्होंने दूरदर्शन के उस चिराग को थोड़ा सा हल्का टिमटिमाने से और कम कर दिया. लेकिन उस चिराग की अपनी एक जगह है, जब बत्ती नहीं होती है तो हमें वही चिराग हेल्प करता है. मैं चाहूंगा कि आप लोग दूरदर्शन को इसलिए सपोर्ट करें क्योंकि वो पब्लिक ब्रॉडकास्टर है, एक पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टर है जिसका कि ध्येय सिर्फ सिटीजन्स को एड्रेस करना है, न कि कंज्यूमर्स को. तो नए वर्ष पर एक बार के लिए मैं चाहूंगा कि इतना बड़ा काम हो रहा है देश में, प्रधानमंत्री ने भी स्वच्छता अभियान जो 5 सालों तक हमारे लिए किया है शुरू, और हम भी उस पर काम कर रहे हैं. आप भी हमें देखें, हमें बताएं और क्या क्या कर सकते हैं, कहां का कैमरा टीम हम लेके जा सकते हैं, लोगों से मिल सकते हैं, बात कर सकते हैं, और क्या क्या सामने लाया जा सकता है जिससे देश एक बार फिर से और स्वच्छ और खुशहाल और बेहतर बन सके. नव वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं डीडी सह्याद्री की ओर से. धन्यवाद सर, तुम्हालाही आमच्या रसिक प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याबरोबर आहेत माननीय श्री विक्रमजी गोखले. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुला सुद्धा पूनम आणि सखी सह्याद्रीचे सर्व प्रेक्षक मित्र मैत्रिणी बंधू भगिनी माता पिता आणि एकूणच दूरदर्शनच्या कार्यक्रमाचे जे सगळे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना विक्रम गोखलेतर्फे 2015 मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर विक्रमजींची वेगळी ओळख काय करून दिली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तरीही नाटक आणि सिनेमा क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, जणू काही अभिनयाचं विद्यापीठच असे माननीय विक्रमजी गोखले. अभिनेता ते दिग्दर्शक अशी एक दमदार वाटचाल त्यांनी केली. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या नवीन वर्षाची तशीच दमदार सुरुवातही करणार आहोत. सर, खरं तुमचं पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमात अभिनंदन. धन्यवाद. सर, तुमचं आणि दूरदर्शनचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. दूरदर्शनची तुमचं नातं कसं आहे हे आम्हाला ऐकायला खरंच खूप आवडेल. एखाद्या मुलाचं आपल्या आईशी कसं नातं असतं तसं हे नातं आहे. दूरदर्शनचा हा जो मनोरा आपण पाहतो, मैलोन मैल तो दिसू शकतो, या मनोऱ्याचं बांधकाम चालू होतं, उभारणी चालू होती, तेव्हापासून मी या दूरदर्शनमध्ये हा इथे येतोय. आणि मी असं समजतो किंवा माझी श्रद्धा आहे की आज दूरचित्रवाणी म्हणून जे जे आपण भारतामध्ये पाहतो आहोत त्याची सुरुवात ही दूरदर्शनपासून झालेली आहे.
आज लक्षावधी लोक या दूरदर्शनच्या क्षेत्रात काम करत आहेत. दूरदर्शनचा मी एकूणच सगळी जेवढी चॅनल्स आहेत त्या संदर्भात विचार करून सांगतो आहे की ही सगळी चॅनल्स ही नंतर आली, पण मूळ दूरदर्शन जे 1972 साली इथे सुरू झालं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये, त्याच्या पूर्वी दूरदर्शन आलेलं होतं भारतामध्ये, पण मुंबईमध्ये 72 साली आलं तेव्हापासूनचे माझे ऋणानुबंध आहेत असं मी अभिमानाने सांगेन. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की हे दाखवून देतो आहे, आज तू बोलवलंस, दूरदर्शनी बोलवलं, याही कार्यक्रमामध्ये कुठलेच आडवेडे न घेता ताबडतोब मी वेळ काढला, कारण ते महत्वाचं आहे. खरं त्यावरूनच तुमचे आणि दूरदर्शनचे किती घट्ट ऋणानुबंध आहेत. छोट्या पडद्यावरचा माझा पहिला अभिनय हा दूरदर्शनवरतून लोकांनी पाहिला, त्याच्यानंतर मग पुढे बाकीची सगळी जी चॅनल्स आलेली आहेत त्याच्यावरती मी काम करायला लागलो. अनेक लोक इथून बाहेर पडले, मोठे झाले, पण मूळ जी आई आहे ती दूरदर्शन आहे. सर खरं आहे. सर अभिनय करता करता तुम्ही दिग्दर्शनाकडे वळलात, अभिनयातून दिग्दर्शनाकडे जाताना हा प्रवास किंवा हा बदल कसा होता? नाही, प्रश्न खूप चांगला आहे, त्याचं उत्तर खूप मोठं आहे, परंतु मी शक्यतो कमीत कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा अभिनय करत असतो तेव्हा आपण विविध लोकांकडून, विविध घटनांमधून, विविध लेखनामधून, विविध दिग्दर्शकांच्याकडून आपण काही शिकत जातो आणि ते शिकणं खूप आवश्यक असतं. असं मी शिकत गेलो. डॉन लिव्हिंगस्टन या माणसाचं मी पुस्तक फार वर्षापूर्वी वाचलं आणि हळूहळू मला दिग्दर्शनामध्येही मी उतरावं असं मला वाटायला लागलं. परंतु दिग्दर्शनामध्ये उतरणं म्हणजे ती गंमत नसते. आता आजच्या काळामध्ये मला काय माहिती नाहीये की कोण कशा तऱ्हेने काय अभ्यास करतो मला माहिती नाहीये, परंतु दिग्दर्शन म्हणजे स्टार्ट कॅमेरा, रोल कॅमेरा आणि कट असं म्हणणं म्हणजे दिग्दर्शन नव्हे, किंवा ज्याला इमॅजिनरी लाईन असं आम्ही म्हणतो ती इमॅजिनरी लाईन की कॅमेरा लेफ्ट कॅमेरा राईट एवढं कळलं म्हणजे दिग्दर्शन नव्हे. मोठा प्रवास आहे तो. नाही, प्रवासाचा प्रश्न नाहीये. दिग्दर्शन म्हणजे काय? तर दिग्दर्शन म्हणजे आपल्या सगळ्या नटांना समजावून घेणं, आपले नट कसे आहेत ते समजावून घेणं, कोणत्या कोणत्या गोष्टींची भूतं त्यांच्या डोक्यावर बसलेली आहेत ते आधी तपासणं, त्या भूतांना जरा दूर करणं आणि लेखकांनी जे लिहिलेलं आहे आणि जे लिहिलेलं नाही पण तरीही तिथे आहे हे त्याला सबटेक्स्ट असं म्हणतात, हे स्वतः दिग्दर्शकांनी समजावून घेणं माहिती. कदाचित लेखकही कित्येक वेळेला लिहून जातो आणि त्याला कळत नाही की आपण किती छान लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे दडलेलं आहे तेही दिग्दर्शकांनी समजावून घेणं आणि मग ते त्यांनी आपल्या कलाकारांना समजावून देणं आणि त्यांच्याकडून ते काढून घेणं आणि त्यात पुन्हा अभिनयाकरता अभिनय न करणे अशी विनंती करणं, हात जोडून त्यांना अभिनयाकरता अभिनय करणं मला आवडत नाही. तर ते जे काही नट करता आहे त्याचा चांगल्या तऱ्हेने अभ्यास करणं याकरता दिग्दर्शकाला खूप अभ्यास करावा लागतो, तर तो माझा अभ्यास झालेला आहे असं मला वाटतं आणि चालूही आहे अजून, कारण अभ्यास कधीही संपत नाही. तर असा तो प्रवास आहे. अगदी खरंय सर. आपले प्रेक्षकही आपल्या दूरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधू इच्छित आहेत. कार्यक्रमातील पहिला फोन आपण घेऊया. अनिता लोखंडे आपल्याशी बोलतायत कुर्ल्यावरून. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला बोला अनिताजी. हा मॅडम, सरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षाच्या. हा सर, नवीन वर्षाचा. बोला अनिताजी, तुमचा प्रश्न विचारा आम्हाला. नवीन वर्षाचा नवीन काय प्रोग्राम काय आहे तुमचा, किंवा नवीन सिनेमा वगैरे? हो, बरेच चित्रपट माझे हिंदी आणि मराठी येत आहेत आणि मी स्वतःही दिग्दर्शन क्षेत्रामध्ये काही करतो आहे. धन्यवाद सर. जशी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे तशी आम्हालाही उत्सुकता आहे. नवीन वर्ष तुम्ही आमच्यासाठी काही सरप्राईज घेऊन आला आहात, त्याविषयी काही सांगा.
हे जे सरप्राईज घेऊन आलोय मी असं तू म्हणतेस तर ते दूरदर्शनच्या माध्यमातूनच मी आणणार आहे. आणि त्याबद्दल सांगायचं तर काही वर्षांपूर्वी म्हणजे 2008 किंवा 2009 साली किंवा चूक भूल देणे घेणे एखादं वर्ष मागे पुढे असेल, नीलाजी सत्यनारायण म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे रात्र वणव्याची म्हणून. तर नीलाजींनीच माझ्याकडे केव्हा तरी एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो, आमची ओळख झाली आणि त्यांनी ते पुस्तक माझ्याकडे पाठवलं. तेव्हा ते पुस्तक नव्हतं, तेव्हा ते एक फाईल होती, ती मी वाचून काढली आणि मला खूप आवडलं ते लिखाण. आणि मग त्यांचं पुस्तक जेव्हा झालं तेव्हा त्या पुस्तकाच्या विमोचनाकरता मी मला त्यांनी बोलवलं होतं, माझ्या हस्तेच विमोचन झालं आणि मी त्याला काही बोललो की यामध्ये मला चित्रपटाचे किंवा दूरदर्शन करता म्हणजे कोणत्याही चॅनल करता एक चांगली मालिका तयार करण्याचे अशा बऱ्याच गोष्टी दिसतात, कोणीतरी ते बनवायला पाहिजे, माझ्याकडे काही पैसे नाही. तर मी त्यांना ते म्हणालो तर त्या म्हणल्या तुम्ही करा प्रयत्न. त्या पुस्तकाचं नाव आहे रात्र वणव्याची. हे आमच्यासाठी सरप्राईज आहे. हो आणि ते मी दूरदर्शन तर्फे तुम्हाला देणार आहे. रात्र वणव्याची या पुस्तकामध्ये मला महिला सबलीकरण या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी दिसल्या आणि मला हेही दिसलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली परंतु जे काही गुंतळ तयार झालेले आहेत समाजामध्ये त्याच्याबद्दल भाष्य करणारी अशी ही कादंबरी आहे. त्याला कादंबरी म्हणायचं की नाही हा वेगळा भाग आहे, परंतु त्यांनी म्हणजे नीला सत्यनारायण यांनी त्यांचे जे अनुभव कथन केलेले 37-38 वर्षाच्या त्यांच्या प्रशासकीय सेवेमधून त्यांना आलेले एक स्त्री म्हणून आलेले अनुभव, एक अधिकारी म्हणून आलेले अनुभव, याचं सगळं वर्णन आहे. ते अनुभव ऐकायला आपल्याला खरंच आवडेल. आपल्या प्रेक्षकांचा फोन खोळंबला, आपण आधी जरूर जरूर जरूर. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलत आहेत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला. नमस्कार कुडाळकर, आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मनपूर्वक खूप एक्साइट झालो आपल्याला बोलायचं म्हणून. आणि मी नाशिकला असतो सर, पण आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त दत्ताच्या ठिकाणी आले नरसोबावाडीला, तिथेच आपल्याला फोन लावलेला आहे. बरोबर. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की विक्रमजी, आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत करत आता या स्टेज पर्यंत आलेला आहात, उत्तुंग शिखरावर आलेला आहात अभिनयाच्या. आता या क्षणी आपण पैसा, प्रसिद्धी आणि कामाचं समाधान या तीनही गोष्टींकडे कसं पाहता, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. कारकिर्दीमध्ये एकदा जर लक्षात मान्यवर कलाकाराने दिलेली एखादी दाद आम्हाला सांगितली तर बरं होईल. आणि तिसरं असं की आपल्या समाजसेवेच्या महान कार्याबद्दल आम्ही निश्चित ऐकून आहोत, खूप ऐकलंय आपल्याबद्दल. ही उर्मी आपल्याला नक्की कुठून कशी मिळाली आणि याचं प्रेरणास्रोत काय होतं सर? धन्यवाद. कुडाळकर, आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकसत्तेच्या चतुरंग या पुरवणीमध्ये 3 तारखेपासून जे एक सदर सुरू होत आहे त्यामध्ये आपल्याला सगळी ही उत्तरं मिळतील. कारण हे सदर माझ्याच लेखापासून पुढचं वर्षभर चालणार आहे, तेव्हा मी त्याच्यामध्ये सगळ्या या गोष्टींची उत्तरं दिलेली आहेत जे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत की मी काय काय करतोय, काय काय कुठे होतो आणि कुठे आलो, हे सगळं आपल्याला लेखातून कळणारच आहे. पण जर जे तुम्ही सरप्राईज आमच्यासाठी सांगितलं होतं की रात्र वणव्याची, त्याच्या संदर्भात मला असं वाटतं आपले मुकेशजी शर्मा त्यांची काही मतं आहेत, आपण बघूयात का ते? जरूर 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 ऐकून घेऊयात काय आहे त्यांचंही सरप्राईज बद्दल मत. किसी भी चॅनल को कंटेंट प्रोड्यूस करने के लिए बहुत सारे तरीके अपनाने पडते हैं. दूरदर्शन ऐसा नेटवर्क हो तो उसके पास अपना प्रोडक्शन है, अपने स्टूडियोज हैं, या कभी कभी हम आउटसोर्स भी कर देते हैं. जब कभी हम एक ऐसी मैरिज की कल्पना करते हैं जहां पर कि हम बाहर से किसी को न्योता देते हैं, इनवाइट करते हैं कि आप हमारे साथ आइए और हमारे लिए कुछ बनाइए, तो एक नई बात पैदा होती है
और यही मैंने सोचा जब मैंने विक्रम जी से आग्रह किया, विक्रम गोखले जो कि नेशनल अवार्ड विनर हैं, कि विक्रम जी आप हमारे पास आइए, यूज करिए हमारी मशीनें, हमारे कैमराज, हमारे स्टूडियो को, हमारे लोगों को, और एक प्रोग्राम ऐसा हम बनाते हैं जो कि थोड़ा हटके हो और वुमेन एम्पावरमेंट पे हो। तो फिर दूसरी तरफ से हमने रिक्वेस्ट किया नीला सत्यनारायण जी से कि आपकी एक जो अच्छी उपन्यास है रात्रे बनवाई ची, उसको अगर लेते हैं जो कि महिला सशक्तिकरण के ऊपर है। इन दोनों के साथ कुछ बातचीत हुई, फिर हम सब मिले और हमने बैठ करके पूना में जाकर के इस प्रोग्राम की कल्पना की, और हमारे प्रोड्यूसर जो यहां से गए डॉक्टर अश्विनी कुमार, जो कि उनके लिए भी एक अनुभव था क्योंकि बेसिकली वो क्रिएटिव डायरेक्टर हैं, और उनसे मैं कह रहा हूं तुम प्रोडक्शन मैनेजर का काम करो, जो अपने आप में एक हटके है, लेकिन आई थिंक उन्होंने भी बखूबी निभाया और इस प्रोग्राम को फाइनली हम सामने लेके आ रहे हैं। 26 जनवरी से ये प्रोग्राम टेलीकास्ट होगा डीडी सह्याद्री पर, जो मराठी में है। लेटर ऑन इसकी हम डबिंग भी कर देंगे हिंदी में, ऐसा मुझे लगता है कि प्रोग्राम अच्छा बना है, क्योंकि इसके दो मूल कारण हैं। एक, गोखले जी ने खुद, विक्रम गोखले जी ने खुद डायरेक्ट भी किया और मैंने उनसे रिक्वेस्ट किया है कि वो इसमें सूत्रधार का भी रोल अदा करें, जो बीच बीच में आकर के कहानी को अपने साथ लेकर आगे बढ़ेंगे, क्योंकि जो उसकी कहानी की जो प्रोटैगनिस्ट है, जो नायिका है, वो बहुत सशक्त है, बिकॉज वो एक आईएएस ऑफिसर है जो कि एडमिनिस्ट्रेशन में है, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन में, और वहां उसको क्या क्या नहीं झेलना पड़ता है आज के माहौल में, सरकारी तंत्र में, वो सारी चीजें विक्रम जी ने उसको कोशिश की है अपने तरीके से सामने लाने की, और मुझे लगता है कि उन्हें काफी सफलता भी मिली है इसमें। तो मेरी रिक्वेस्ट है कि 26 जनवरी से जब हम इसको टेलीकास्ट करें, आप लोग सब इसे देखें, हमें भी एडवाइस करें कि इसमें और क्या हो सकता है, विक्रम जी को भी एडवाइस करें, क्योंकि ये सह्याद्री का पहला प्रयोग है जो कि इन हाउस और बाहर के लोगों ने मिलकर के किया है। बाहेर जगात जाऊन बाईने कितीही कर्तृत्व गाजवलं तरी घर संसार मुलं बाळं ही तिचीच जबाबदारी असते ना ग। निरोप समारंभ वगैरे काहीही नको। का मॅडम? मला आवडत नाही ते। निरोप समारंभामध्ये लोक खोटी स्तुती करतात, नको त्या गोष्टींचं क्रेडिट देतात, लोकांची इच्छा नसतानाही त्यांच्याकडनं वर्गणी गोळा केली जाते। धन्यवाद मुकेश जी। सर, आपण आता अतिशय मुकेशजींचं मतही बघितलं आणि रात्र वणव्याची ह्या मालिकेतली काही दृश्यही बघितली, खरंच खूप छान होती, त्याविषयी आम्हाला काही सांगा, कादंबरीबद्दल काही सांगा। कादंबरीबद्दल मी मगाशी सांगत होतो ती मला असे धागे दोरे त्याच्यामध्ये दिसायला लागले की ज्याची आज गरज आहे असा विषय म्हणजे महिला सबलीकरण आणि ते सर्व स्तरावरती। माझी एक खात्री आहे की आपण सर्वजण, म्हणजे फक्त भारतीय नाही, जगामध्ये जिथे जिथे पुरुष प्रधान समाज रचना अस्तित्वात आहे तिथे प्रत्येक ठिकाणी स्त्रीला गृहित धरणं ही एक मानसिक प्रक्रिया ही नैसर्गिक असल्याप्रमाणे चालू आहे शतकानुशतक। तर मला असं वाटलं की यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण सगळेजण स्त्री स्वातंत्र्याविषयी, म्हणजे आम्ही खूप बोलतो, पुरुष लोक खूप बोलतात, सगळे पुरुष बोलतात, प्रत्यक्षामध्ये तुम्ही काय करता, मग ती एखाद्याचं काम करणारी मोलकरीण असो, घरात स्वयंपाक करणारी सुशिक्षित स्त्री असो, गृहिणी असो, बाहेर समाजामध्ये खूप मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारी असो, एखाद्या कंपनीची ती सीईओ असो, पण शेवटी स्त्री ही स्त्री आहे अशा तऱ्हेने बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो मला आवडत नाही, तो कुठेतरी बदलला पाहिजे, हा असं मला वाटलं। आणि म्हणून मग मी नीलाजींच्याकडे मी विचारणा केली की मला परवानगी द्याल का, आणि त्यांनी परवानगी दिली, मला त्यांनी परवानगी दिली, त्यांच्या त्या पुस्तकाचं विमोचन माझ्या हस्ते झालं, आणि विमोचनाच्या वेळेला मी जे म्हणालो ते हेच सगळं म्हणालो, आणि नंतर त्या म्हणल्या अहो माझ्या दुसरी आता आवृत्ती येते, पहिली संपली का दुसरी संपली, तर तुम्ही प्रस्तावना लिहा, त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना पण आहे। खरं म्हणजे की तुम्ही हीच कादंबरी निवडण्यामागे हा मोठा आशय होता हो। आणि आता जर जसं तुम्ही सांगितलं की नीला सत्यनारायणची, तर त्या स्वतः कादंबरीकार आहेत, आपण तेही बघूयात की त्यांचं स्वतःचं काय मत आहे ह्या कादंबरीविषयी, जरूर बघूयात नीलाजींचं मत। सदतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा झाली प्रशासनात, त्या काळात खूप काही घडलं, खूप काही सोसलं, खूप बघितलं, असं वाटत होतं की यांना शब्दांकित करून वाट करून द्यावी आपल्या भावनांना, आपल्या उद्रेकाला, कसं लिहावं तेच कळत नव्हतं, कारण एकीकडे आपल्या नियमांचं पालन करायला पाहिजे,
आणि त्या नियमांच्या चौकटीत बसेल तेवढंच आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मग शेवटी या कादंबरीचा आधार घेतला की एक कथाच सांगूया आपण, आणि म्हणून ही कादंबरी या स्वरूपात मी लिहिली. ती एक कथा आहे एका मध्यमवर्गीय मुलीची, जी खूप आदर्श खूप मूल्य घेऊन या सर्व्हिसमध्ये येते, या सेवेमध्ये येते. तिच्या वडिलांनी तिच्या मनावर हे बिंबवलेलं असतं की हे सगळं जे आय ए एस अधिकाराचं वलय आहे हे जनकल्याणासाठी आहे, वंचितांसाठी आहे. शासनाचे विविध विभाग असतात पण त्या प्रत्येक विभागाचं काम एकच असतं की प्रशासकीय अधिकारी हा सामान्य माणूस आणि सरकारमधला दुवा असतो, आणि म्हणून ही अधिकाराची खुर्ची आहे याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. आणि तोच एक मनात ध्यास घेऊन ही मुलगी सेवेत येते, पण जेव्हा हळूहळू तिला या व्यवस्थेची सवय व्हायला लागते किंवा तिला ही व्यवस्था उमजायला लागते तोपर्यंत खूप काहीतरी घडून जातं. बरेच कटू प्रसंग तिच्या आयुष्यात येतात, ती ज्यांचं भलं करायला जाते ते तिच्यावरच उलटतं, आणि ज्या आदिवासींना जमिनी मिळवून देण्यासाठी ती धडपडत असते की वर्षानुवर्ष हे जमिनी कसतायत पण वेठबिगार म्हणून राहतायत, त्यांना त्या जमिनीचं स्वामित्व द्यावं म्हणून ती धडपडते. आणि होतं काय की एका रात्री पूर्ण त्या आदिवासी पाड्याला वणवा लागतो आणि त्या वणव्यात सगळ्या आदिवासींच्या झोपड्या जळून खाक होतात. मला असं वाटतं की हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे कथेतला, की जिथे ही रात्र वणव्याची फक्त आदिवासी पाड्यापुरती नाही आहे, ही रात्र तिच्यासुद्धा आयुष्यात एक वणवा घेऊनच येते. तिला हे हळूहळू कळायला लागतं की आपण जनकल्याण करायला जातो पण ज्या व्यवस्थेमध्ये ज्या चौकटीमध्ये आहोत त्या चौकटीत राहूनच आपल्याला सर्व साध्य करायचंय. कित्येकदा ती निराश होते, तिला असं वाटतं की आता हे होणारच नाही, आपल्याच्यानी हा संघर्ष होणारच नाही. पण हळूहळू कोणी ना कोणीतरी, कधी तिचे वडील, कधी वडिलांचे विचार, कधी अजय आणि कधी परिस्थिती, तिला सांगत राहते की नाही उठ, सिद्ध हो आणि हा संघर्ष पूर्ण कर, कारण हा संघर्ष तुझा एकटीचा नाही आहे, हा संघर्ष जनसामान्यांचा आहे. आणि म्हणून ती कंबर कसून उभी राहते. कुठेतरी मनात आशा असते की एक थेंबर का होईना, मी जनकल्याणाचं काम करू शकले तर माझं जीवन सार्थकी होईल. सर, नीलाजींचं एवढं सुंदर कथन आता आपण ऐकलं आणि ह्या रात्र वणव्याची, याचं दिग्दर्शक तुमच्याकडून आम्हाला खरंच खूप ऐकायला आवडेल. पण तत्पूर्वी एक फोन घेऊयात आपण. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत मुलुंडवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर. खूप आनंद झाला की जुनं ते सोनं जसं आपण म्हणतो ना, परत तुम्ही तीच परंपरा जपली ऑनलाईन बोलायची आणि आम्हाला पण संधी दिली, याचा अगदी धन्यवाद दूरदर्शनला. दुसरी गोष्ट असं की जुनं ते सोनं याच प्रमाणे मला असं सरांना विचारायचंय, त्यांच्या तारुण्यातले सिनेमा अजूनही आम्हाला पाहावेसे वाटतात, कारण त्याची क्वालिटी, त्यांची स्टोरीज, त्यांचं डायरेक्शन, त्यांचं संगीत, त्यांचं संवाद, त्यांचे कॉस्ट्युम्स स्पेशली, सगळ्यात लेडीज म्हणा हिरोईन्स म्हणा. तर सर, आता तुम्ही याबाबत प्लीज, तुम्ही आता सिनियर एवढे झाला आहात, या बाबतीत सेन्सॉर बोर्डला कंट्रोल करण्या बाबतीत प्लीज सांगा, कारण अक्षरशः चांगल्या घराण्यातल्या मुली मुलं इतके व्हल्गॅरिटी वाढली आहे ना त्या सिनेमा नाटकातली, स्टोरीची क्वालिटी कमी झाली, हे आपल्या संस्कृतीला मानवत नाहीये. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती जगात सर्वात उत्तम आहे आणि ते आपलं क्रेडिट आहे किंवा ती आपली परंपरा आहे, ती आपली संपत्ती आहे. तर या बाबतीत तुम्ही काहीतरी जरूर करावं, कराल याची मी खात्री देऊन आपल्याला मी कळकळीची विनंती करते. धन्यवाद प्राजक्ताजी, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. सर, प्रेक्षकांची कळकळीची विनंती आहे तुम्हाला, त्याबद्दल आपण बोलूया. सर, त्यांच्या सगळ्या मगाशी रवींद्र कुडाळकर यांनी जे प्रश्न विचारलेले त्यांची ओघाओघाने आपण त्यांना उत्तरं देऊयाच. पण आपलं ही जी आता एक नवीन सरप्राईज किंवा आपली ही जी मालिका आहे रात्र वणव्याची, त्याबद्दल काही अनुभव सांगा ना. रात्र वणव्याची, बरोबर आहे, रात्र वणव्याची या पुस्तकामध्ये नीलाजींनी जे काही लिहिलेलं आहे हे लिहिलेलं आता मी परत सांगत बसत नाही, कारण इतक्या चांगल्या शब्दामध्ये आता नीलाजींनी काय आपण लिहिलेलं आहे आणि ते का लिहिलेलं आहे आणि कसं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे. तर
त्यामुळे त्यांनी काय लिहिलेलं आहे याबद्दल मी न बोलता त्याचं रूपांतर मी जेव्हा करायला गेलो तेव्हा मला कोणाकोणाची मदत झाली, कशी झाली, कसे अनुभव आले आणि मी काय शिकलो, कारण माझी आयुष्यामधली ही पहिलीच मालिकेचं दिग्दर्शन असलेली ही घटना आहे. या घटनेमधून मी काय शिकलो की मालिकेचं दिग्दर्शन करताना काय करायचं, आणि याबद्दल मी बोलू इच्छितो. दूरदर्शनचे मी ऋण मान्य करतो पुन्हा एकदा की दूरदर्शननी मला सन्मानाने बोलावून सांगितलं की तुम्ही काही करू शकाल का, आणि मी त्यांच्यापुढे ही कल्पना मांडली आणि नीलाजींनी त्यांचंही माझ्यावर ऋण आहे की त्यांनीही त्यांच्या पुस्तकाला ज्या प्रस्तावनेमध्ये मी जे काही म्हटलेलं आहे ते मी करावं याबद्दल त्यांनी संमती दिली आणि त्यामुळे मी ही मालिका दिग्दर्शित करू शकलो. माझ्या आयुष्यातली पहिली मालिका आणि ते करत असताना मला खूप शिकायला मिळालं. मला हे शिकायला मिळालं जे मी आधी शिकलेलो आहेच की आपल्या नटांना ओळखणं, आपल्या भूमिका ज्या आहेत, आपल्या समोर आहेत ज्या भूमिका आहेत, या भूमिकेकरता जे नट उपलब्ध आहेत त्यातला नेमका कोण आपण निवडावा, नेमकी कोण निवडावी. थोडं असं झालं की मला या जो आमचा नटसंच आहे मालिकेचे कलाकार जे तुम्ही निवडले, हा तर एका दृष्टीने ते फार चांगलं झालं. एक सर्वसाधारणपणे अशी कल्पना आहे पूनम की फक्त मुंबईमध्ये कलावंत आहेत, पुण्यामध्ये अप्रतिम माणसं आहेत. माझ्या त्या मालिकेमध्ये एका कलेक्टरची भूमिका करणाऱ्या कोल्हापूरपासून कुठल्या तरी खेड्यात असलेल्या एका माणसाने इतकं अप्रतिम काम केलेलं आहे की मी त्याला दोन दोनदा निरोप पाठवले की तुम्हाला खूप आवडलास, मी माझ्या पुढच्या मालिकांमधून किंवा पुढच्या सिनेमातून दिग्दर्शन करत असताना मी त्याला जरूर बोलवणार आहे. माफ कर, मला वाटतं टीम पुण्यातली होती, काही लोक मुंबईच आहेत. पण कसं आहे आता इला भाटे आमचा पुण्याचा सोलापूरकर, राहुल किंवा माधव अभ्यंकर, ही सगळी मंडळी त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे, ही सगळ्यांच्या माहितीची आहे. गेली 20-25 वर्ष हे लोक काम करत आहेत. परंतु ज्यांना हा कॅमेरा असतो का आणि असं ते बघत होते शूटिंग वाकून, त्यांना सुद्धा मी नट बनवलं याच्यामध्ये आणि त्यांनी कुठेही अभिनय केलेला नाही. जे मला आवडतं, मला अभिनय करून दाखवणारे नट आवडत नाहीत. त्यामुळे माझ्या या ह्याच्या सगळ्या या चौकटीमध्ये असलेल्या बजेटमध्ये मी पुण्यामध्ये हे सगळे शूटिंग केले. माझ्या लक्षात आलं की मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिशय चांगले नट आहेत, त्यांना संधी मिळत नाही. तर दूरदर्शननी ही संधीच दिलेली आहे त्यांना, हो आणि एक संधी दिली. आणि अशा तऱ्हेने या सगळ्यांनी वारंवार काहीतरी केलं पाहिजे कारण ते फारच चांगले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मला खूप शिकायला मिळालं ते करत असताना. पण सर ह्या मालिकेचे मला असं वाटतं की संवाद आणि पटकथा तीही तेवढीच दमदार आहे. पुण्याचे एक माझे मित्र आहेत, ते लेखक आहेत. लेखक म्हणजे नव्याने लेखक नाही झालेले, आता मालिकेचं लेखन केल्यामुळे त्यांच्या काही कादंबऱ्या काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांचं नाव मिलिंद गाडगीळ, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत ते. तर त्यांनी याचं लेखन करावं, याची पटकथा आणि संवाद त्यांनी लिहावेत असं मी ठरवलं. त्यापूर्वी आमचे सन्मित्र ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे होते, पण त्यांनी मला सांगितलं की विक्रम मी मला एवढं काम नाही जमणार या वयामध्ये, त्यामुळे मी मग मी गाडगीळ यांच्याकडे गेलो. आणि मग गाडगीळ आणि मी अनेक वेळेला नीलाजींना भेटलो, त्यांच्याकडून काही सूचना घेतल्या. असं करत करत आम्ही मिलिंद गाडगीळांना गाठलं. पण मला असं वाटतं की मिलिंद गाडगीळांचंही ह्या सगळ्या पुस्तकातून जे काही लिहिलेलं आहे ते सगळं मालिकेच्या रूपामध्ये वळवण्याकरता, उतरवण्याकरता गाडगीळांचं सुद्धा काहीतरी मत असलंच पाहिजे. अगदी खरंय सर, आणि ते मत आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. मंजुळा शेणाय आपल्याशी बोलतात बेळगाववरून. नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या तसंच सखी सह्याद्रीच्या पूर्ण टीमला व प्रत्येकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. विक्रमजींना सुद्धा शुभेच्छा. नमस्कार सर. आम्ही तुमचे आणि तुमच्या आवाजाचे, भारदस्त आवाजाचे जबरदस्त फॅन आहोत. तुमचे तरुणपणी जसं आम्ही पाहिलेच आहेत आणि नंतरचे सुद्धा ऐकून एक म्हणजे काय व्हॅरिएशन आहे तुमच्या याच्यामध्ये, त्याचे आम्ही जबरदस्त फॅन आहोत. मला असं विचारायचं की नेमकं दिग्दर्शनाकडे वळावं असं आपण केव्हा आणि का वाटलं याच्याविषयी जरा सांगा. धन्यवाद.
धन्यवाद. तुमचा प्रश्न तुमचा खूप मला आवडला की दिग्दर्शनाकडे वळावं असं एखाद्या अभिनेत्याला का वाटतं किंवा का वाटलं. त्याचं कारण असं आहे की मी ज्यांच्याकडे शिकलो किंवा ज्यांच्याकडून शिकलो त्या डॉक्टर विजया मेहता या सुद्धा अभिनेत्री आहेत, खूप जुन्या जाणत्या. आता काय म्हणजे त्यांच्याबद्दल सगळ्या जगाला माहिती आहे, फक्त भारतातच नाही. तर त्यांच्याकडून मी हे शिकलो की जो दिग्दर्शक आहे त्याला अभिनय म्हणजे काय हे कळलं पाहिजे. अभिनय हा कधीही अभिनय असू नये, तो अभिनय आहे असं वाटता कामा नये. आणि म्हणून त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते मी पुढच्या पिढीला देतो आहे. आणि त्यातला एक भाग म्हणून स्वतःच आपण यामध्ये उतरावं. आणि अगदी असं मी म्हणत नाही की मी म्हणतो जो ज्याला अभिनय आणि उत्कृष्ट तेच त्याच पद्धतीने माझ्या पद्धतीने प्रत्येक अभिनेत्याने करावं असं मुळीच नाही. त्यांनी त्याच्या पद्धतीने करावं, परंतु अभिनयाकरता अभिनय करणाऱ्याला मी विक्रेता म्हणतो, अभिनय विकणारा म्हणतो, आणि ते लोक मला आवडत नाहीत. पण आपण अभिनय करत असलो जरी तरी लोकांना असंच वाटलं पाहिजे की ते त्या क्षणी प्रथम पहिल्यांदाच बोलतात, त्यांनी रिहर्सल सुद्धा केलेलं नाही आहे, असं वाटलं पाहिजे. स्पॉन्टॅनिटी जपणं वगैरे वगैरे नैसर्गिक हे जेव्हा दिसत नाही आसपास कुठेही भोवतालामध्ये, तेव्हा मग मला असं वाटलं की का आपण याच्यात उतरू नये, आणि म्हणून मी याच्यामध्ये उतरलो. अगदी खरं आहे, त्यांच्या प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळालेलं आहे. सर, ह्या प्रश्नापूर्वी आपण बोलत होतो की पटकथा लेखक मिलिंद गाडगीळ त्यांचंही काय मत आहे आपण बघूयात का, म्हणजे त्याच्याविषयी आपण अजून बोलूयात. जर मी मिलिंद गाडगीळ रात्र वणव्याची या दूरदर्शनच्या धारावाहिक मालिकेचा पटकथा आणि संवाद लेखक आहे. विक्रम गोखलेंची आणि माझी मैत्री बरेच वर्षापासूनची आहे. अनेक वेळेला आम्ही कामं बरोबर केलेली आहेत. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने पहिली जिल्हाधिकारी जेव्हा ही मुलगी झाली त्यावेळेला तिच्यासमोर जे काही पुरुषांचं जे क्षेत्र होतं, जे प्रशासकीय सेवा, हे पुरुषांचं एक मेल सेंट्रिक सगळं असं क्षेत्र होतं. त्या क्षेत्रामध्ये ही महिला काम करायला सुरुवात झाली आणि त्यांचे जे अनुभव संपूर्ण 25-30 वर्षाच्या कारकिर्दीचे होते ते इतके विलक्षण आहेत आणि ते फर्स्ट हँड आहेत. भारतीय साहित्यामध्ये फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन किंवा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ही तशी दुर्मिळ गोष्ट असते आणि ती या कादंबरीचं हे बलस्थान आहे असं माझं मत आहे. सर, आपण मिलिंद गाडगीळ यांच्याकडून ऐकलं की बलस्थान, त्या कादंबरीचं एक बलस्थान आहे, त्याविषयी अजून तुम्ही काय सांगाल? ही मुलगी थोडीशी ज्यादा म्हणजे आपल्या नीलाजीना जी अभिप्रेत आहे असं मला वाटतंय, ती जेवढी आत्ता कादंबरीमध्ये सशक्त दिसते, ती पॉवरफुल दिसते, तेवढी त्यांना नको आहे किंवा नको असावी. परंतु समाज मनाची मी एक गंमत सांगू इच्छितो की समाजामध्ये आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न कायम भेडसावत असतात आणि जी काही दुःख आजूबाजूला आहेत, जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि जे आपल्या म्हणजे समाजाच्या प्रत्यक्ष समाज पुरुषाच्या आयुष्याशी निगडीत असे आणि समाज पुरुषामधून कुणीही एकही प्रतिनिधी म्हणून उभा राहू शकत नाही, त्याच्या मनामध्ये खूप संताप, खूप विचार वादळ सुरू असतात. तर त्याला कुठेतरी वाट करून देण्याकरता मी थोडी सिनेमॅटिक लिबर्टी ह्या नायिकेच्या व्यक्तिरेखाटनात घ्यायला सांगितलेली आहे मिलिंद गाडगीळांना. नीलाजींचं असं म्हणणं आहे किंवा होतं की ती एवढी सशक्त असर असेल, पॉवरफुल असेल तिच्या अधिकारामध्ये, तर तिला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. तर मला असं वाटतं की एवढी सुशिक्षित ती आहे, हीच मुळी तिची ती शक्ती आहे. ती अत्यंत चांगल्या क्रमांकानी चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झालेली आणि डायरेक्ट दिल्लीवरून डेप्युट झालेली ती कलेक्टर आहे
आणि तिच्या वाट्याला असं असून सुद्धा तिच्या वाट्याला जे भयानक विदारक अनुभव यायला लागतात प्रशासकीय सेवेमधले, त्यामुळे तिच्याबद्दल सहानुभूती वाटायला हरकत नाही आहे खरं म्हणजे. पण मी निलाजींचंही थोडं ऐकणार आहे आणि कुणीतरी तिला हे सांगायला पाहिजे असं मला लक्षात येत आहे की एवढी अग्रेसिव्ह तू राहू नकोस वगैरे वगैरे, तर ते करणार आहे मी. अगदी खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं की इथे एक लेखिका आणि एक दिग्दर्शक ह्यांच्यामधला दुवा कुठेतरी साधून ती मालिका किंवा ती एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत गेली पाहिजे. त्याचं कारण लोकांना आवडतं. राम रावणाच्या युद्धामध्ये रावण मारला गेला हे त्यांना आवडतं ना, ते काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्यासाठी राम थोडा सशक्त दाखवला पाहिजे. अगदी खरं. सर मला असं म्हणायचं की या नवीन वर्षात दूरदर्शनचं हे एक नवीन सरप्राईज, हे एक नवीन मालिका आपण एक आपल्या लोकांसाठी घेऊन येत आहोत, तर ही दूरदर्शनची टीम कशी होती, म्हणजे काय अनुभव होता तो टीम वर्क? खूपच मी आनंदी आहे, सुखी आहे असं मी एवढा करता म्हणत नाही, कारण कष्ट फारच करावे लागले. परंतु मी खूप आनंदी आहे की स्वतः मुकेशजी जे आपले ॲडिशनल डायरेक्टर जनरल मगाशी आपल्याशी बोलले ते आमच्या ह्या प्रोजेक्टचे जे ॲडमिनिस्ट्रेटर होते डॉक्टर अश्विन कुमार, त्यांचा एक असिस्टंट हर्षद काटकर, माझे दूरदर्शनवरचे मित्र आणि दूरदर्शननी मला देऊ केलेले जे एडिटर्स आहेत, संकलक आहेत, त्यातला शांताराम परब आणि रावत, कुलदीप रावत, ही दोघंही अत्यंत अत्यंत चांगली मुलं आहेत. हर्षद एक अतिशय चांगला मुलगा आहे, खूप कष्ट करणारे आहेत, विचारपूर्वक काम करणारे आहेत. आणि मुख्य म्हणजे माझे दोन कॅमेरा म्हणजे मला दूरदर्शननी दिले, तर पहिला बिचारा त्याला पटकन दुसऱ्या कामाला जावं लागलं. पण सावंत साहेब फारच जुने, म्हणजे आमच्या इतक्या जुन्या परिचयाचे, तिथेच काम करणारे, ज्यांची आता रिटायरमेंटची वेळ जवळ आली, त्यांनी याचं काम केलेलं आहे माझ्याबरोबर कॅमेरामन म्हणून. आणि बाकीची सगळी टीम ही पुण्यातली होती आणि मी खूप आनंदी आहे की सगळ्यांनी मला अत्यंत छान सह मनपूर्वक मदत केली. सर आपण या प्रश्नाकडे परत येऊयास, आपल्याला एक प्रेक्षकांचा प्रश्न आलाय तो घेऊया. जनार्दन मोरे आपल्याशी बोलतात माणगावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. थोडक्यात तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. मी माणगाव रायगडमधून बोलतोय. हा मला सरळ प्रश्न विचारायचा आहे सर, की आतापर्यंत आपण नाटक चित्रपट मालिकेतून वास्तविकता दाखवतो असं आहे हे दाखवतो, परंतु असं असावं ते कधी आपलं जाईल? नाही, प्रश्न नीट कळला नाही, ऐकू नाही आला नीट. आपल्या मालिकेतून हे कसं असावं, पण आपली ही मालिका जेव्हा प्रदर्शित होईल प्रसारित, तेव्हा त्यांना ते आपल्या मालिकेतून कळणारच आहे. मालिका कशी असावी हे त्यांना कळणारच आहे. तर सर तुम्ही मिलिंद गाडगिळांविषयी थोडं. मिलिंद गाडगिळे हे मूलतः कादंबरी लेखक आहेत, नाटककार आहेत, त्यांचं एक नाटकही माझ्याकडे काही वर्षांपूर्वी ते घेऊन आलेले होते. परंतु नाटक लिहिणं, कादंबरी लिहिणं आणि आणि ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहेच वाङ्मयाच्या संदर्भात. परंतु मालिकेकरता लेखन करणं हा आणखीन एक वेगळा प्रकार आहे, त्याच्यासाठी वेगळा अनुभव लागतो. आणि तो अनुभवही गाडगिळांच्या पाशी आहे. दूरदर्शनच्याच त्यांनी दोन तीन मालिका लिहिलेल्या आहेत आणि अगदी चार चारशे पाच पाचशे त्यांनी एपिसोड लिहिलेले आहेत, म्हणून मी गाडगिळांच्याकडे वळलो एक. आणि गाडगिळ हे चांगलं लिहितात, दोन ते सुशिक्षित लेखक आहेत, तीन त्यांना मराठी भाषा उत्तम कळते, चांगली वळते पण इथून म्हणून, आणि ते माझे मित्र आहेत म्हणून. अगदी खरं आहे. सर निलाजीने कादंबरी लिहिलेली आणि तुम्ही दिग्दर्शन केलं, तर निलाजींची अजून काही मत आहेत ती आपण जाणून घेऊयात. जरूर. येस. जेव्हा प्रथम मी विक्रमजींकडनं ऐकलं की या कादंबरीवर आधारित एक दूरदर्शनची मालिका होती आणि दूरदर्शन आणि विक्रमजी असं दोघं मिळून ही मालिका बनवणार आहेत, तेव्हा पहिल्यांदा तर मी हरखून गेले खरं सांगायचं म्हणजे. आणि भीती अशी वाटली नाही, धास्ती अशी वाटली नाही, कारण विक्रमजींवर अत्यंत प्रचंड श्रद्धा आहे आणि खात्री आहे त्यांच्याबद्दल की जे माझ्या मनात आहे त्याच्यापेक्षा वेगळं ते काही बनवणार नाहीत.
दुसरं म्हणजे त्यांचा एक विनम्र स्वभाव आहे. त्यांना जर कुठे अडलं, शंका आली, तर ते कधी कचरले नाहीत फोन उचलायचे आणि मला विचारायचे असं करूया का, मी असं करतोय चालेल ना. मला असं वाटतं की असा दिग्दर्शक दुर्मिळच असावा आणि म्हणूनच मला धास्ती अजिबात वाटली नाही. आणि मुकेश शर्मांबद्दलही बोलायचं म्हटलं तर त्यांना मी आज अनेक वर्ष ओळखते आहे. ते जे करतात ते उत्तमच करतात आणि त्यांचा हा उत्कृष्टतेचा ध्यास मी अनेक वर्ष पाहत आली आहे. त्यामुळे दूरदर्शन आणि विक्रमजी या दोघांचं एक छान कॉम्बिनेशन माझी कादंबरी घेऊन येतो याचा मला आनंदच झाला. बोंबाललाच तर जीवे मारीन. तुला जमीन पाहिजे ना, तुझ्या नावावर करून. अरे जरा दम धर की जमीन मिळणार आहे तुला. आपल्या मनामध्ये यांच्याबद्दल कधीच विचार येत नाही कारण आपण आपल्यामध्ये जितके मग्न असतो. यांनाही अन्न पाणी निवारा आवश्यक आहे, यांच्याही काही गरजा आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला कधीच काही वाटत नाही. नीलाजीकडून आणि ह्या दृश्यांतून आपण बघितलं की खरंच ती मेहनत आणि ती मालिका आम्ही खरंच उत्सुक आहोत ती बघण्यासाठी. सर अजून काय सांगाल त्याविषयी? मी मिलिंद गाडगीळ यांच्याविषयी आणखीन हे सांगू शकतो की काळजीपूर्वक त्यांनी ती कादंबरी वाचलेली, पण त्यांनाही एक असा हुरूप आला की आणि ते एकदम सामान्य जो माणूस आहे ज्याला अभिप्रेत हे आहे की असं घडलं तर असं झालं पाहिजे, अशापैकी मिलिंद आहे. आणि कारण तो स्वतःला सामान्य समजतो, चांगला माणूस आहे, सद्ग्रस्त आहे. त्यांनी सामान्य माणसाला काय वाटेल, काय अपेक्षा असेल या मालिकेतल्या नायिकेकडून, नायकाकडून आणि बाकीची जी पात्र आहेत त्यांच्याकडून हे त्यांनी फार चांगल्या रीतीने लिहिलेलं आहे. तर ते मला जास्त आवडलं, म्हणजे शब्दाकरता शब्द त्यांनी लिहिलेले नाहीत. आणि त्याला मी पहिल्यांदाच सांगितलं की मिलिंद ते आजकाल आपण मालिकांमधून बघतो, बहुतेक एक दोन मिनिटांनी प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे कसं असतं तसं नाहीये, म्हणजे मला काय म्हणायचंय असे अकारण शब्द वापरत राहतात. दोन तीन शब्द मला अकारण शब्द वापरलेले आवडत नाही आणि ते मिलिंदनी बऱ्यापैकी सांभाळले, म्हणून मला मिलिंदकडून ते लिहून घ्यावं असं वाटलं. अगदी खरं. तुम्ही आता जे सांगितलं तर त्याविषयी त्यांचं अजून आपण मत जाणून घेऊयात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कौटुंबिक समस्या, हेवे दावे, महिलांच्या विषयी ज्या पद्धतीने गोष्टी मांडल्या जातात, काहीतरी एक विचित्र अशी महिलांची एक इमेज रंगवली जाते, त्या पार्श्वभूमीवर या दूरदर्शनच्या मालिकेमध्ये एक स्त्री, सक्षम स्त्री काय काय करू शकते तिच्या 30-35 वर्षाच्या करिअरमध्ये आणि तेही सरकारी करिअरमध्ये, की जिथे अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. अशा ठिकाणी एखादी स्त्री किती कार्यक्षमपणे काम करू शकते आणि समाज परिवर्तनाच्या दृष्टीने एक दलित आणि शोषित आणि हा जो वर्ग आहे त्याच्या दृष्टीने शासन प्रशासन कसं चांगल्या पद्धतीने काम करू शकतं हे अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे. आणि या अनुषंगाने ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्यासुद्धा या संदर्भातूनच त्याची सगळी मांडणी होते. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कौटुंबिक तणाव, छोट्या छोट्या बारीक गोष्टीने हेवेदावे, महत्वाकांक्षांचा एक संघर्ष वगैरे असले काही गोष्टी नाही. जीवनाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जीवनाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याला स्पर्श करणारी ही मालिका आहे असं माझं मत आहे. कोण पाहिजे? आज जायचंय. कलेक्टर साहेबांचा बंगला आहे. तुम्हाला पत्ता कुठला दिला दाखवा बरं. मीच कलेक्टर आहे. तुम्ही कलेक्टर? म्हणजे मी मुख्यमंत्री व्हायला काहीच हरकत नाही. हा
सर, पटकथा लेखक मिलिंद गाडगिळे यांचं आपण ह्या मालिकेविषयी मत बघितलं आणि आता आपण काही दृश्यही बघितले की अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी संवाद लिहिलेले आहेत, काय सांगाल? हेच सांगणार तू आता जे म्हणतेस की त्यांनी खरंच अतिशय साध्या भाषेमध्ये लिहावं, कारण मी त्याला आधीच सांगितलं होतं की मिलिंद कुठेही मला बोजड भाषा आणि बोजड भाषेपेक्षा ती अलंकारिक भाषा जी असते ना, चंद्र, तारे, सूर्य, फुलं, आकाश, ते कवितेतले शब्द घेऊन संवाद नको. साधे रोजचं आपण जे बोलतो त्यातले संवाद मला हवेत, त्या भाषेतले संवाद हवेत. मला कुठेही त्याच्यामध्ये काव्य नको, जे गद्य आहे त्याच्यामध्ये मला पद्य नको. आणि ते त्यांनी चांगलं सांभाळले आणि नुसतं तेवढंच तो करून थांबत नाही किंवा मी ते वाचून थांबत नाही, मी त्याला सांगून त्याच्यामध्ये मला आवश्यक ते पूर्ण पाहिजे तसे मी बदल करून घेतो. जाता जाता सांगतो, मी ही एक लेखक आहे, म्हणजे संवाद लेखन, पटकथा लेखन हे मीही करतो आणि ते मी ऑफिशियली करतो. तर मी आता त्याला हे सोपवलेलं आहे हे बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर त्याला मी हे सांगितलेलं आहे की मला जे पटणार नाही, आवडणार नाही, ते वाक्य किंवा तो शब्द हा मी बदलेन आणि त्याला तुझी तयारी असली पाहिजे. दिग्दर्शक हे तुम्ही? हो, आणि लेखक, म्हणजे एकाच वेळेला मला अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि एक कमांडर, ते सगळं जहाज पुढे न्यायचं म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी मला सांभाळाव्या लागल्या आणि मला खूप खूप आनंद झाला हे सगळं करताना एकत्र. तर म्हणून मला गाडगिळांना की कारण ते ऐकतात, त्यांचं त्यांना लक्षात येतं की हो बरोबर आहे, हे म्हणतायत ते बरोबर आहे. बरं, आम्ही असं नुसतं फोनवरून आणि किंवा न कळवता असं नाही करत. मिलिंदला फोनवरून मी कळवतो, त्याला बोलवतो, त्याला सांगतो की या वाक्याचा अर्थ असा होतो, असा नाही होता कामा, किंवा शब्दाचा अर्थ असा होतो, तो हा शब्द घातल्यामुळे हा शब्द ही व्यक्तिरेखा वापरेल का, तर बरोबर आहे असं तो म्हणतो. किंवा माझं चुकत असेल तर तो सांगतो की नाही वापरू शकेल माझे हे अनुभव. हा, म्हणजे अशी विचारांची देवाणघेवाण आहे. एककल्लीपणाने मी काही करत नाही, सगळ्यांच्या टीम वर्कने हे होत आहे. आणि ही जी मालिका आहे ती 26 जानेवारी पासून सुरू होत आहे, प्रसारित होत आहे. तर आपल्या सगळ्या मंडळींची, आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी कळकळीची काही विनंती आहे, आपण बघूयात काय आहे ती. दूरदर्शनच्या मालिकेमध्ये एखादा विषय रूपांतर करत असताना, विशेषतः कादंबरी किंवा कथेचा, तर ती कथा निला सत्यनारायणशी बोलताना त्यांनी मला एक फार चांगला शब्द वापरला होता की ही कादंबरी म्हणजे एक ऑनगोईंग स्टोरी आहे. आता या ऑनगोईंग स्टोरीचं दूरदर्शनच्या माध्यमामध्ये रूपांतर करणं, या दृष्टीने मी बऱ्यापैकी कथा विस्तार केलेला आहे. त्यांचे जे घटनाबिंदू आहेत ते फक्त घेऊन त्या अनुषंगाने त्याची बांधणी केलेली आहे आणि बारीक सारीक गोष्टींचे संदर्भ त्यांनी जे तपशिलाने दिलेले आहेत ते जास्तीत जास्त आणण्याचा या मालिकेमध्ये प्रयत्न केलेला आहे. मला प्रेक्षकांना असं सांगावं असं वाटतंय की इतर दूरदर्शन किंवा इतर मालिकांमध्ये ज्या गोष्टी घडतात आहेत, दाखवल्या जातात आहेत, त्यापेक्षा ही जी कादंबरी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यातला जो विषय आहे हा दूरदर्शननी मांडणं याला एक एक महत्त्वपूर्ण घटना आहे असं माझं मत आहे. कारण इतर मालिकांच्या सगळ्या जो काही पसारा मांडलेला आहे याला छेद देणारी अशी ही मालिका आहे. प्रेक्षकांना माझी अगदी प्रेमाची विनंती आहे आणि आग्रह आहे की ही मालिका आपण सर्वांनी बघायची आहे, म्हणजे तुमच्याबरोबर मी सुद्धा बरं का. कारण दूरदर्शनवरनं इतकी एक दर्जेदार मालिका येते आहे, ही सुद्धा एक नव्या वर्षाची मेजवानीच नाही का. आणि आपल्याला इतर खूप चॅनल्स आपण बघत असतो, त्याच्यावरच्या मालिकासुद्धा आता अगदी तोंडपाठ झालेल्या आहेत. तर एक वेगळं काहीतरी, एक वेगळी चव नवीन वर्षाची, म्हणून मला असं वाटतं आपण ही सगळ्यांनी मालिका बघायची. आणि मुख्य म्हणजे विक्रमजींचं नाव ऐकल्यावरच मला खात्री आहे की सगळेजण आपले टीव्ही सेट्स ऑन ठेवणार आहेत.
किसी भी ब्रॉडकास्टर के लिए अपने दर्शकों से जुड़ने का एक तरीका होता है कि वो अपनी प्रोग्रामिंग इस तरीके से प्लान करे, इस तरीके से मैनेज करे कि सब दर्शक उसको अपने अपने कन्वीनियंस के हिसाब से देख सकें। रात्रि 1YG में हमने यही फैसला किया, यही तय किया कि इसको हम तीनों टाइम बैंड में लगाते हैं, सुबह भी लगाते हैं दो दिन, किसी दूसरे दिन दोपहर में लगाते हैं और किसी तीसरे दिन शाम को लगाते हैं, तो वो भी आपके लिए ईजी रहेगा, आप अपनी कन्वीनियंस के हिसाब से इस सीरियल को देख सकते हैं। सीरियल HD में बनाया है हमने, हाई डेफिनेशन में, मोस्ट ऑफ द प्रोग्राम हम कर भी रहे हैं पर इस सीरियल को भी हमने वही कोशिश की है कि इसको भी वही टेक्निकली अच्छा स्वरूप दे सकें जो आपके सामने जब आए तो आप भी उसको एंजॉय कर सकें। किसी भी प्रोग्राम की सफलता इस बात पर भी निर्भर करती है कि दर्शक और वो प्रोग्राम के बीच में आपस में कितना सामंजस्य स्थापित होता है, कितना एक दूसरे के वो कॉम्प्लीमेंट करते हैं। तो हमारा जो ट्विटर अकाउंट है, हमारा जो फेसबुक अकाउंट है, उस पर भी आप हमें लिख करके भेजिए सह्याद्री के, सो दैट अगर हमें कुछ उसमें करेक्शंस करने हैं या कुछ और चेंजेस करने हैं जो आप चाहते हैं, या इफ़ यू वांट टू बिकम ए पार्ट ऑफ दैट प्रोग्राम, लिखें हमें, हम कोशिश करेंगे कि हम उसको आपके तरीके का स्वरूप दे सकें। अब तक आपने विक्रम गोखले जी को एज एन एक्टर देखा था, एज एन एक्टर जिन्होंने नेशनल अवार्ड जीते, जिन्होंने बहुत कुछ काम किया सिनेमा के पर्दे पर, लेकिन पहली बार DD सह्याद्री के लिए वो डायरेक्ट कर रहे हैं एक सीरियल, नाम है रात्रि 1YG, जो हम 26 जनवरी से शुरू कर रहे हैं रात के 8:30 बजे। आप लोग जरूर देखें। सव्वीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील काही दृश्य आपण बघितली, सर या दृश्यांवरूनच ही मालिका किती चांगली असेल याची उत्सुकता आम्हालाही प्रेक्षकांप्रमाणे लागलेलीच आहे। अजून काय सांगाल सर, कारण जसं मुकेशजींनी सांगितलं की ही मालिका HD मध्ये बनवली, तांत्रिकदृष्ट्याही तेवढाच त्याच्यावर प्रयत्न म्हणजे हे केलेलं आहे, पण काही तांत्रिक अडचणी आल्यात का? माझ्या माहितीप्रमाणे दूरदर्शननी मला जो कॅमेरा दिला या मालिकेचं चित्रीकरण करण्याकरता, असा कॅमेरा मला तरी वाटत नाही कुठल्या चॅनलकडे भारतातल्या असेल, इतका चांगला कॅमेरा दिलेला आहे आणि तेवढाच चांगला मला कॅमेरामन दिला सावंत सर। माझे सर्व जे कलावंत आहेत, या कलावंतांनी सुद्धा पूर्णपणे समजावून घेऊन, भूमिका समजावून घेऊन काम केलं आणि त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे। पुण्यामधल्या अनेक लोकांनी याकरता मला मदत केली आणि ती खूप मोलाची होती, तेव्हा मी या लोकांचं ऋण नेहमीच मान्य करत राहीन। प्रेक्षकांना माझी अत्यंत नम्र विनंती आहे की मी नेहमीच असं एक आवाहन करत आलेलो आहे की मराठी चित्रपट हा चालावा असं वाटत असेल तर माझ्या मराठी बांधवांनी तो थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे आणि तो त्यांनी पाहावा अशी मी नेहमी विनंती करत असतो। आता निदान या मालिकेचा करता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की निदान ही मालिका तरी तुम्ही आपल्या घरामध्ये बसून नक्की बघा। तुमच्यासाठी 3 वेळेला ही मालिका आठवड्यातून दाखवली जाणार आहे, 3 वेगळ्या वेगळ्या वेळेला। तर प्रेक्षकांना माझी प्रेमाची विनंती आहे की तेवढा वेळ तुम्ही कामातून बाहेर काढून ही मालिका बघा, कारण ही मालिका इतर मालिकांपासून वेगळी आहे असा माझा दावा आहे, अशी माझी खात्री आहे। आणि म्हणून आणि माझ्याकडे काम करणाऱ्या अनेक कलावंतांनी, जे प्रस्थापित कलावंत आहेत त्या व्यतिरिक्त जे नवीन कलावंत याच्यामध्ये मी वापरलेले आहेत, त्यातल्या कित्येकांनी तर कॅमेरा काय असतो त्यांना माहिती पण नाही। मला असं वाटतं सर हेच कसं बसेल नाही दिग्दर्शनाचं, की ज्यांनी कॅमेराही फेस केलेला नाहीये तर आपल्या दूरदर्शनच्या या मालिकेद्वारे जसं तुम्ही सांगताय की त्यांनाही तुम्ही इथे संधी दिली, ही दूरदर्शननी दिली संधी, मला दिली म्हणजे त्या क्षणी मला जे उपलब्ध झाले आणि माझ्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून माझ्या असं लक्षात आलं की ही मुलगी या भूमिकेकरता आहे बरोबर, कशासाठी मी मुंबईमध्ये धावाधाव करू, हा माणूस या भूमिकेकरता उत्कृष्ट आहे, कशासाठी मी पळापळ करू। त्यामुळे माझ्या या मालिकेमध्ये जे जे पुण्यातून मला कलावंत मिळाले, कोल्हापुरातून, आसपासच्या भागातून, पुण्याची जी उपनगर आहेत तिथून, माझा विश्वास आहे की मुंबई सोडली तर जेवढी अशी शहरं आहेत की जी थिएटर ऍक्टिव्हिटी करतात, मग नागपूर असो, नाशिक असो, पुणे असो, कोल्हापूर असो किंवा आणखीन काही असो, इथे अनंत लोक चांगले चांगले आहेत आणि त्यांनाही संधी मिळाली पाहिजे। तर नकळत का होईना दूरदर्शननी यांना सुद्धा संधी दिलेली आहे आणि या मालिकेमध्ये त्यांनी अप्रतिम कामं केलेली आहेत, म्हणजे मी तर खूपच आनंदी आहे त्याबद्दल, माझ्या नटांबद्दल, माझ्या कलावंतांबद्दल, माझ्या तंत्रज्ञांबद्दल। ते मगाशी मी सांगितलंच आहे, पण या मालिकेचा हळूहळू प्रवास कसा होतो, ही जी प्रोटॅगॉनिस्ट अशी नायिका आहे
ती काय काय करते पुढे ते पाहायला पाहिजे. खरंच आहे, मिलिंदजींनी सांगितलं की ही ठराविक टप्प्यातली अशी मालिका नाही आहे, वेगळे पण आहे कौटुंबिक समस्या आणि गडागड. अजिबात नाही, म्हणजे हे जे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे पाय ओढायचे, आणखीन काही ज्याला आपण सामान्य भाषेत लफडी वगैरे म्हणतो ती काहीतरी दाखवायची असं ह्याच्यात काही नाही. आपला दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग एवढा मोठा आहे, ग्रामीण भागापर्यंत ती जी मालिका आहे ते वेगळं पण आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि नुसतं तेवढंच नाही पूनम, माझी अशी खात्री आहे आणि प्रेक्षकांना तेही मी आवाहन करतो आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा या मालिकेमधली जी सामान्य माणसं आहेत किंवा सामान्य भूमिका आहेत ज्या किंवा सामान्य व्यक्तिरेखा आहेत त्यांना आलेले भीषण अनुभव तुमच्या आयुष्यात जर आले असतील तर ते तुम्ही आम्हाला लेखी कळवा. लेखी म्हणजे प्रॅक्टिकली हार्ड कॉपी, आणि शक्य असेल तर ते अनुभव सुद्धा आम्ही याच्यामध्ये चित्रीकरण करू शकतो आणि त्याबद्दल आपल्याला नाव मिळू शकेल. परंतु याकरता तुम्ही ती मालिका पाहिली पाहिजेत. आणि खरोखरच एक स्त्री काय काय करू शकते, कशा तऱ्हेने तिच्यावरती संस्कार झालेले आहेत आई वडिलांचे, कशा तऱ्हेने वेगळेच संस्कार आसपास झालेली माणसं त्या गराड्यामध्ये ती जंगलात सापडलेली आहे, कसं काय काय होईल ते तुम्ही पाहिलं त्या मालिकेतून. अगदी खरं, ही जी मालिका 26 जानेवारी पासून आपल्यासाठी सुरू होते तर प्रेक्षकांना खरंच कळकळीची विनंती आहे की त्यांनी ही मालिका पाहावी. ह्या नवीन वर्षात ही जी दमदार सुरुवात होते दूरदर्शनची त्याचा आपण सगळ्यांनीच लाभ घेतला पाहिजे. सर तुमच्याविषयी, तुम्ही तर खूप छान आहे मालिकेविषयी सांगितलं, तुमच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे, अजूनही खूप बोलायचं पण वेळेची मर्यादा आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला जे काही खूप छान गप्पा मारल्या नवीन वर्षाच्या त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर. दूरदर्शनचे आणि तुझे दोघांचे धन्यवाद की मला या कार्यक्रमामध्ये सखी सह्याद्रीमध्ये बोलावलं आणि माझ्या प्रेक्षकांच्या बरोबर काही थोडा वेळ मला बोलता आलं, त्यांच्या काही प्रश्नांना उत्तर देता आली, काहींनी प्रश्न विचारले नाही, काहींनी त्यांची मतं व्यक्त केली, पण मी आनंदी आहे की माझा प्रेक्षक माझ्याशी बोलतोय. अगदी खरं आहे. आपणही भेटूया पुढील भागात, तुमची काही मतं असतील तर आम्हाला नक्की कळवा. नमस्ते.